केंद्र सरकारच्या ऑपरेशन गंगा अंतर्गत युक्रेनमधून बुलडाण्यात विद्यार्थी परतले आहेत। बुलडाण्यातील विद्यार्थी युक्रेनमधून मायदेशी परतले आहेत। विद्यार्थ्यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत। ऑपरेशन गंगा मोहिमेने आधार दिला असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांच्या पालकांनी व्यक्त केली आहे। युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत। ऑपरेशन गंगाच्या अंतर्गत युक्रेनमधून बुलडाण्यात विद्यार्थी परतले आहेत। परतलेल्या विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले। जब मैं युक्रेन में थी तो बहुत सारी टेंशन, बहुत सारे रिलेटिव्स, फ्रेंड्स, सबके कॉल्स, उन सबको मेरी फिक्र थी, तो वो थोड़ा एक टेंशन का माहौल था। बट जब मैं यहाँ पे आई तो मैं बहुत एक तरीके से कहेंगे संतुष्ट हूँ। कोई फिक्र नहीं है, बस थोड़ा बहुत मुझे अपने डिग्री को, अपने आगे की स्टडीज को लेकर थोड़ा सा ये है कि आगे का क्या होगा, कैसे होगा, किस तरीके से किया जाएगा, बट मैं हैप्पी हूँ। आज मुली घरी आली आहे, तिला आम्ही नागपूरला बघितलं, त्यावेळेस तर माझे बिलकुल असा डोळ्यात असू आले होते। मी काय जे काही पालक असतील त्यांचं पण हे आहे आलं होतं। हा जसं आनंदानं माझे डोळे भरून येत आहे की बा मिशन गंगा मधून माझी मुलगी घरी आलेली आहे, तिला एक मार्ग मिळाला, त्यासाठी मी सर्वप्रथम आपल्या भारत सरकारचा धन्यवाद करतो।